नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरण पुन्हा कोर्टात. सुनील मोदी यांची मुंबई हायकोर्टात नव्यानं याचिका. स्थगितीबाबत काय होणार निर्णय, उत्सुकताशी गेला. आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल. मुंबईत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांचं सूचक विधान. ठाकरे गटानं खऱ्या अर्थानं गद्दारी केली. शिवसैनिकांना गुलाम म्हणून वागणूक दिली. आमदार संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. संभाजी भिडे आणि भाजपचा संबंध नाही, भिडेंच्या वक्तव्याचा निषेध. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. काँग्रेसमुळे कलम 370 आणि राम मंदिराचं काम रखडलं. गृहमंत्री अमित शहा यांची काँग्रेसवर सडकून टीका. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन. रुग्णालयामुळे कॅन्सरग्रस्त आणि सर्वसामान्यांना उपचारासाठी मिळणार मोठी मदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. पुण्यात पकडलेल्या 2 दहशतवाद्यांकडे सापडलेला लॅपटॉप, मोबाईलमध्ये तब्बल 500 GB डेटा, अनेक ठिकाणांच्या गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट, ड्रोनचंही चित्रीकरण. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव. ब्रेक फेल झालेली एसटी बस वाळूच्या ढिगाऱ्यावर चढल्यानं अनर्थ टळला. पावसामुळे आंबेनळी घाट पुढचे 15 दिवस बंद राहणार. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. अहमदनगर MIDC मधील शनेश्वर ग्रीन एनर्जी कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत लाखोंचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही.